अनुभव क्रमांक एक। हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर शिवम पाटील यांनी पाठवला आहे। त्या दिवशी मी आणि माझा मित्र बाईक घेऊन सहज फिरायला बाहेर गेलो होतो। घरी यायला बराच उशीर झाला। आमच्या घराकडच्या रस्त्याला वर्दळ अगदी कमी असते, त्यामुळे आम्ही बाईक अगदी सुसाट पळवत होतो। पण अचानक एक आजोबा सायकलवरून आमच्या बाईकसमोर आले आणि त्यांना वाचवायच्या नादात माझा बाईकवरचा ताबा सुटला। बाईक त्यांच्या पायावरून गेली आणि आम्ही पुढे फरफटत जाऊन रस्त्यावर आदळलो। ते आजोबा तिथेच रस्त्यावर पडून वेदनेने कळवळत होते, मदतीच्या आशेने हाका मारत होते। तिथे लगेच आजूबाजूचे लोक जमा झाले। अपघात इतका भीषण होता की माझ्या डोक्याला जबर मार लागून मी जागच्या जागीच बेशुद्ध झालो। आम्हाला ॲम्ब्युलन्सने दवाखान्यात घेऊन गेले। थोड्या वेळाने मला शुद्ध आली तेव्हा तिथे काही लोकांना बोलताना ऐकले। जिथे आमचा अपघात झाला होता त्याच ठिकाणी काही वर्षांपूर्वी असाच भीषण अपघात झाला होता आणि त्यात एक व्यक्ती मरण पावली होती। सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे तिथले लोक म्हणतात की त्या जागेत ती व्यक्ती अजूनही वास करते आणि प्रत्येक वर्षी एकाला घेऊन जाते। त्यांचे बोलणे ऐकून मी मात्र सुन्न झालो होतो, कारण आम्ही थोडक्यात वाचलो होतो। नंतर अजून एक गोष्ट कळली की त्या रात्री अमावस्या होती, फक्त देवाच्या कृपेने आम्ही वाचू शकलो। असे म्हणतात ना, काळ आला होता पण वेळ आली नव्हती। अनुभव क्रमांक दोन। हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर शुभम धुमाळ यांनी पाठवला आहे। रविवार असल्यामुळे मी माझ्या मित्रासोबत ड्रिंक करायला गेलो होतो। संध्याकाळचे 5 वाजले होते। तास दोन तास ड्रिंक केल्यावर आम्ही जोमात आलो। माझा मित्र म्हणाला की चल आपण ट्रेनने जाऊन फिरून येऊ। मीही धुंदीत होतो म्हणून त्याला हो म्हणालो। आम्ही कोणती तरी एक ट्रेन पकडली आणि काही स्टेशन नंतर आम्ही प्लॅटफॉर्मवर उतरलो। सगळ्यात आधी हॉटेलमध्ये जाऊन पोटभर जेवलो आणि नंतर तिथल्याच भागात फेरफटका मारून पुन्हा ट्रेन पकडली। नशेत असल्यामुळे वेळेचं भान नव्हतं। आम्ही साधारण 12 वाजता परतीची ट्रेन पकडली आणि 1 ते 1.5 सुमारास आमच्या स्टेशनवर उतरलो। स्टेशनपासून जवळपास 15 किलोमीटर चालत जावे लागणार होते, कारण इतक्या रात्री कोणते वाहन मिळणे जवळजवळ अशक्य होते। तरीही आम्ही रिक्षा वगैरे मिळते का ते पाहत होतो, पण शेवटी पायपीट करत जाण्याशिवाय दुसरा मार्ग नाही हे लक्षात आले। तसे मित्र वैतागतच म्हणाला, चल आता चालत जाऊ नाहीतर अजून उशीर होईल। स्टेशनपासून साधारण 2 किलोमीटर चालत आलो असू। रस्त्यावर आमच्याशिवाय एक चिटपाखरूही दिसत नव्हते। सगळे अगदी सामसूम झाले होते। रस्त्यालगत असलेले हेडलाईट असून नसल्यासारखे होते, म्हणजे त्या हेडलाईटचा प्रकाश अजिबात पडत नव्हता, त्यामुळे सगळीकडे गडद अंधार पसरला होता। माझ्या मित्राने सहज म्हणून मागे वळून पाहिले आणि तो प्रचंड घाबरला, कारण आम्ही फक्त दोघे चालत होतो पण आमच्या मागे 3 सावल्या होत्या। माझ्या मित्राने मला सांगितल्यावर मीही घाबरलो। जास्त काही विचार न करता आम्ही तिथून धावत सुटलो। काही वेळानंतर आम्ही एका पुलाजवळ आलो आणि मागून एक कर्णकर्कश आवाज कानावर पडला, वाचला तुम्ही। आमच्या सोबत ते जे काही होते त्याची हद्द ओलांडून आम्ही बाहेर आलो होतो बहुतेक। आम्ही ती संपूर्ण रात्र त्याच पुलावर बसून काढली। पहाटे एक रिक्षा दिसली तेव्हा कुठे आम्हाला आमच्या रूमवर जाता आले। हा विचित्र प्रसंग आम्ही कधीही विसरू शकणार नाही।
अनुभव क्रमांक 3। हा अनुभव आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबर दीपा पाटील यांनी पाठवला आहे। ही घटना माझ्या लहानपणीची आहे। मी साधारण 3 ते 4 वर्षांची असेन। ही घटना माझ्या वडिलांसोबत घडली होती, जी मला आईने बऱ्याच वर्षांनंतर सांगितली। माझे वडील एका कंपनीत कामाला होते। त्यांना रोज पहिली शिफ्ट असायची, पण एके दिवशी अचानक दुसऱ्या शिफ्टला बोलावले आणि दुसरी शिफ्ट म्हटली की रात्री यायला हमकास उशीर व्हायचा, आणि तसेच झाले। त्यांना कंपनीतून निघायला रात्री 2 वाजले। घराकडे येताना रेल्वेचे ट्रॅक ओलांडून यावे लागायचे, म्हणजे 10-15 मिनिटं ट्रॅकवर चालून नंतर थोडे आत आमचे घर होते। त्या रात्रीही ते ट्रॅकवरून चालत येत होते। सगळा परिसर निद्रेच्या आहारी गेला होता, पण त्यांना असे वाटू लागले की त्यांच्या मागून अजून कोणीतरी चालत येत आहे। सुरुवातीला भास समजून त्यांनी दुर्लक्ष करायचा प्रयत्न केला, पण काही वेळानंतर ती चाहूल त्यांना अधिकच स्पष्ट जाणवू लागली। ते एका क्षणी जागीच थांबले आणि त्यांनी मागे वळून पाहिले। त्यांच्या मागून एक बाई चालत येत होती। अंधार असल्यामुळे त्यांना नीटसे काही दिसले नाही, पण साडी नेसलेली असल्याचे त्यांना वाटले। इतक्या रात्री आपल्या भागात नक्की कोण फिरते हे ते पाहू लागले। जशी ती बाई त्यांच्याजवळ येऊ लागली, तसे त्यांना दिसले की त्या बाईला मुंडकेच नाहीये। तिच्या हातात कसला तरी डबा होता। ते भयान दृश्य पाहून माझे वडील प्रचंड घाबरले। इतक्या रात्री कोणाला बोलावणार म्हणून ते वळले आणि झपाझप पावले टाकत घराकडे निघाले। अचानक त्यांचा एक मित्र त्यांना समोरून येताना दिसला, तसा त्यांचा जीव भांड्यात पडला। त्याने माझ्या वडिलांना विचारले, इतक्या रात्री कुठे चाललायस? तसे ते म्हणाले की आज माझी दुसरी शिफ्ट होती, म्हणून कामावरून यायला उशीर झाला। माझे वडील त्याला घाबरतच म्हणाले, तुला एक सांगू का रे? तसे तो त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहतच म्हणाला, हो बोल ना, काय झालं? तसे माझ्या वडिलांनी विचारले, माझ्या मागे कोण आहे पाहशील का? त्याने पटकन वडिलांच्या मागे पाहिले आणि त्यांना म्हणाला, कोणी नाही रे, तुला घाबरायला इतकं काय झालं? तसे ते जरा अडखळतच म्हणाले, माझ्या मागून एक बाई चालत येत होती आणि तिला मुंडके नव्हते रे, फक्त तिचे धड दिसत होते। तिने हातात डब्यासारखे काहीतरी धरलेले वाटत होते। मी जशी वाट बदलत होतो तीही माझ्या मागे वाट बदलत येत होती। तसे तो त्यांना म्हणाला, हे बघ, घाबरू नकोस, मी येतो तुला घरी सोडायला। माझ्या वडिलांचा मित्र एका मशिदीमध्ये साफसफाईचे काम करायचा आणि तिथून सगळे काम आटोपल्यावर रात्री घरी यायला निघायचा। तो त्यांच्यासोबत त्यांना घरी सोडायला आला। ते दोघेही घरी आले। वडिलांनी त्याचे आभार मानले आणि म्हणाले, मी तर पोहोचलो, पण तू कसे जाणार एकटा? तुला पुन्हा त्याच वाट्याने जावे लागणार आहे। तसे तो म्हणाला, तू काळजी नको करूस माझी, मला सवय आहे, मी जाईन नीट। माझ्या वडिलांनी ठीक आहे, नीट जा, असे सांगून त्याचा निरोप घेतला। वडील घरात आले। माझी आई त्यांची वाट बघत बसली होती। त्यांनी घडलेला सगळा प्रकार सांगितला। तेव्हा आई सांगू लागली, अहो, बऱ्याच दिवसांपासून तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती, पण मी तुम्हाला सांगितले नाही, कारण तुम्हाला या गोष्टी पटत नाही आणि ऐकायलाही आवडत नाहीत। पण आता सांगते, 4 दिवसांपूर्वी एक बाई त्याच ठिकाणी ट्रेन खाली येऊन चिरडली गेली। त्यानंतर आपल्या भागातल्या लोकांनाही ती दिसली आहे। आपल्या परिसरातली लोक म्हणत होती की तिचे फक्त धड दिसते, मुंडके दिसत नाही। हे ऐकून माझे वडील सुन्नच झाले। त्या घटनेनंतर साधारण 2 महिन्यांनी आम्ही ती जागा सोडून दुसरीकडे राहायला गेलो।
या तीन अनुभवांपैकी कोणता अनुभव तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला हे मला कमेंट करून नक्की कळवा। तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल। तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच tkstoryteller.com पाठवू शकता। त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका। आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटवर जाऊन वाचू शकता। त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच tkstoryteller.com भेट द्यायला विसरू नका।